तर नाशिककरांसाठी आता दिलासादायक बातमी आहे. नाशिक जिल्ह्यात कालपासून कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाहीये, त्यामुळे आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळालाय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी खुशाल पाटील यांनी. पाहूयात खुशाल, नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी आहे. खरं तर मालेगावची घटना ही अत्यंत चिंताजनक होती आणि त्यातून कुठेतरी थोडासा दिलासा नाशिककरांना मिळालेला आहे. काय सांगाल, काय परिस्थिती आहे तिथली? शहर असेल, ग्रामीण परिसर असेल किंवा मालेगाव असेल, त्या ठिकाणी एकही रुग्ण जो असतो पॉझिटिव्ह या ठिकाणी आढळून आलेला नसल्यामुळे या ठिकाणी कुठेतरी प्रशासन ज्या पद्धतीने ज्या गतीने या ठिकाणी मालेगाव शहरात काम करत आहे त्यांना यश मिळताना या ठिकाणी दिसून येतं आणि एक दिलासा देणारी अशी बातमी. तर मालेगाव हा उत्तर महाराष्ट्रातला सर्वात मोठा हॉटस्पॉट या ठिकाणी कोरोनाचा झालेला आहे. त्याच्यामुळे तिथली जी परिस्थिती होती ती दिवसेंदिवस आता बाहेर जात असताना दिसून येत होती. अनेक रिपोर्ट जे आहेत ते गेल्या काळामध्ये या ठिकाणी पॉझिटिव्ह येत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेचे तेवढा ताण या ठिकाणी दिसून येत होता. प्रशासन या ठिकाणी सज्ज होतं. मात्र काल दिवसभरात गेल्या 2-3 दिवसापासून ज्या पद्धतीने पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन यांनी बंदोबस्त लावला किंवा ज्या परिसरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत होते तो परिसर सील करण्यात आलेला होता. तिथले लोक जे होते त्यांना क्वारंटाईन करण्यात आलेलं होतं. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात जे नागरिक आलेले होते किंवा आसपास राहणारे जे व्यक्ती त्यांच्या संपर्कात आले होते अशा लोकांना त्या ठिकाणून एका ठिकाणी हलवण्यात आलेलं होतं, त्यांच्या तपासण्या करण्यात आलेल्या होत्या. त्याच्यामुळे एकूणच जो वाढता आकडा होता त्याला कुठेतरी आता अटकाव या ठिकाणी बसताना दिसून येत आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर परिस्थिती अशीच राहिली, नागरिकांनी जर प्रशासनाला प्रतिसाद दिला किंवा प्रशासनाने केलेलं आव्हान गांभीर्यानं जर घेतलं तर खरोखर कोरोना जो येतो नाशिक मधला या ठिकाणी हद्दपार होऊ शकतो. मात्र याच्यासाठी नागरिकांनी केलेला पुढाकार घेणं तितकंच महत्वाचं आहे. करोना अर्थात खुशाल, खरं तर या आधी सुद्धा आपण एएम न्यूजच्या माध्यमातून आपण नागरिक आपल्या प्रेक्षकांना सांगितलं होतं की नाशिकमधले नागरिक हे कुठेतरी सोशल डिस्टन्सिंगचं किंवा संचारबंदीचं पालन करताना दिसत नाहीये आणि आकडे हे वाढतच होते सातत्यानं. मात्र आता आपण सांगताय की सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना पाळून, खरं तर नाशिककरांनी एक उदाहरण दाखवून दिलेलं आहे की प्रशासनाच्या सूचना पाळल्या तर कोरोनाला आपण हरवू शकतो. नाशिककरांनी हे दाखवून दिलेलं आहे. खुशाल, काय सांगाल? कोरोना खरं तर गेल्या काळामध्ये लोकांना तेवढं गांभीर्य जे या प्रशासनाने केलेल्या आव्हानाचं त्या ठिकाणी दिसून येत नव्हतं. प्रशासन वारंवार या ठिकाणी आव्हान करत होतं. मात्र दिवसेंदिवस ज्या पद्धतीने आकड्यांमध्ये वाढ होत होती, रुग्णांमध्ये वाढ होत होती, या सर्व आपल्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून या बातम्या ज्यावेळेस लोकांपर्यंत पोहोचत होत्या त्यावेळेस लोकांमध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण निर्माण होऊ लागलं होतं की आपण एकमेकांच्या संपर्कात जर आहोत तर आपल्यालाही या ठिकाणी बाधा होऊ शकते अशी भावना ज्यावेळेस लोकांमध्ये आली त्यावेळेस लोकांनी कुठेतरी या संपूर्ण आदेशाचं पालन करायला या ठिकाणी सुरुवात केली होती. भाजीपाला असेल किंवा जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये जे दुकाने होते त्या ठिकाणी मोठ्या रांगा लावल्या जात होता, नियम डाव्यावर बसवले जात होते. मात्र जसे जसे आकडे जे नाशिक जिल्ह्यातले वाढू लागले, मालेगाव रेड झोन मध्ये गेलं, त्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण जे दिसून येत होतं आणि नागरिक घराच्या बाहेर निघणं या ठिकाणी आता टाळू लागले होते. मालेगावची कशी परिस्थिती होती, मालेगावमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी पोलिसांना पाचारण करावं लागलं होतं. एसआरपीएफ सारख्या 4 तुकड्या जे ते मालेगावच्या विविध भागांमध्ये तैनात करण्यात आल्या होत्या, जेणेकरून हा कोरोनाचा प्रादुर्भाव जो आहे तो त्या ठिकाणी अटकाव व्हावा, नागरिकांनी एकमेकांच्या संपर्कात येऊ नये अशा सूचना जरी केल्या जात होत्या. मात्र गेल्या 2-3 दिवसांपासून नागरिकांनी गांभीर्याने हे संपूर्ण जे आव्हान होतं ते या ठिकाणी घेताना नागरिक दिसून आले. त्याच्यामुळे कालचा दिवसभरातला जो आकडा होता तो या ठिकाणी शून्याचा दिसून आला आणि आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये जर बघितलं आकडेवारी तर नाशिक शहरामध्ये 10 रुग्ण जे हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत. मालेगाव सारखं जे हॉटस्पॉट आहे त्या ठिकाणी 85 रुग्ण जे अजूनही आहे कोरोना पॉझिटिव्ह आहेत आणि त्याचबरोबर नाशिक ग्रामीणमध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये या ठिकाणी 4 रुग्ण जे ते या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. खरं तर या संपूर्ण आकड्यांमध्ये 8 जे कोरोना पॉझिटिव्ह आहेत त्यांचाही या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. त्याच्यामुळे भीतीचं वातावरण जे आहे ते खरं तर मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेलं होतं. मालेगावकरां जी जनता आहे ती मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती येत होती, प्रशासनाचे कुठलेही नियम जे ते या ठिकाणी मानले जात नव्हते. लांब परिसर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे एकमेकांच्या संपर्कात येण्याचं प्रमाण जास्त वाढलं होतं. नागरिकांचा संचार जो आहे तो या ठिकाणी मुक्त असल्याचं दिसून येत होतं. मात्र प्रशासनाच्या वतीनं पोलीस प्रशासनाने कडक पावलं उचलली आणि नागरिकांना आव्हान केलं होतं, नागरिकांवरती या ठिकाणी कडक नियम लावून या ठिकाणी
अनेक नागरिकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले, वाहन जप्त करण्यात आली, त्याच्यामुळे कुठेतरी दिलासादायक कालचा दिवस जो आहे तो नाशिककरांसाठी होता। करोना नक्कीच खुशाल, तर या कोरोना संकटात एक दिलासादायक आणि सकारात्मक अशी बातमी दिल्याबद्दल आपले धन्यवाद, आभार आमच्याशी बोलल्याबद्दल।